अनेक कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत नाहीयेत, त्यामुळे लक्षणं नसलेल्या प्रत्येकाची टेस्ट करणं शक्य होत नसल्यानं आयसीएमआरनं शिफारस केल्यानुसार 6 मिनिट वॉक टेस्ट सुरू करण्यात आली आहे। या टेस्टद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही मोजता येणार आहे। दत्तपूर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये याचा पहिला प्रयोग करण्यात आला आहे, ज्यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून याची माहिती जाणून घेतली आहे। ही कंटेनमेंट झोनमधल्या लोकांकरता एक आय सी एम आरने रेकमेंड केलेली टेस्ट आहे। ज्यावेळेस कोरोनाचे लक्षणं अगदी फर्स्ट स्टेजला असतात, म्हणजे जरा ताप, सर्दी, खोकला असे देखील लक्षणं बरेच आढळून येत नाही, परंतु जर त्या व्यक्तीने 6 मिनटं जर ती व्यक्ती चालली तर त्याच्या ऑक्सिजन लेवलला थोड्या कमी होतात, त्यामुळे यांना अर्ली सिम्पटम्स जर असतील तर ते ओळखण्याकरता ही टेस्ट रेकमेंड केलेली आहे कंटेनमेंट झोनमध्ये। आज या ठिकाणी जो कंटेनमेंट झोन आहे दत्तपूर इथला वर्धा जिल्ह्यातल्या, त्या ठिकाणी इथली जी वैद्यकीय जागृती मंच आहे आणि आय एम ए आहे वर्धा जिल्ह्यातलं, यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या कंटेनमेंट झोनमधल्या लोकांच्या की 6 मिनिट्स वॉक टेस्ट या ठिकाणी घेतो आहे। फायदा असा आहे की ज्यावेळेस जर समजा एखाद्या व्यक्तीला याची बाधा झाली असेल तर ते आपल्याला तत्काळ समजते। आपल्याला कल्पना आहे की कोरोनामध्ये तुम्हाला जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जा, जेवढ्या लवकर तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट मिळेल तितकं त्याच्यामध्ये त्याची हा जो मॉर्टॅलिटी असते ती कमी असते। आणि हे जे ऑक्सिजन लेवलचं जो पॅरामीटर्स आहे की बाकी सिम्पटम्स म्हणजे ताप, सर्दी, खोकला याच्यामध्ये देखील आपल्याला याच्यातनं कळू शकतं। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला दुर्दैवाने बाधा झाली असेल तर आपल्याला ती व्यक्ती लवकर त्याला आयडेंटिफाय करता येतं।